तर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये, त्याचं नाव आहे नमस्ते सायन्स। तर आज आपण एक कॅल्क्युलेटर बनवणार आहोत। हे एक खूप सोपा प्रोजेक्ट आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नक्की घरी करून बघा। तर आता आपल्याला प्रोजेक्टसाठी काय काय साहित्य लागणार त्याची आपण माहिती घेऊया। आजच्या प्रोजेक्टसाठी आपल्याला हे सगळं साहित्य लागणार आहे। यामध्ये आहे आपला आर्डिनो उनो, एक 10K पोटेन्शिओमीटर, एक 16:2 LCD डिस्प्ले, AB केबल, ब्रेडबोर्ड, आपलं मॅट्रिक्स कीबोर्ड जे आहे 4:4, त्याच्यामध्ये आपण या प्रकारे असे साइन्सचे चिकटवलेले आहेत, याला आपले कॅल्क्युलेटरला जे असतात त्याच्याप्रमाणे आपण लावलेले आहेत। हे याचे फंक्शन्स आहेत, त्या कीजचे काही जम्पर्स जे आहेत, काही मेल टू फिमेल आणि काही आहेत मेल टू मेल। तर मित्रांनो, आजच्या प्रोजेक्टचा आपला रिझल्ट जो आहे तो आता आपण बघणार आहोत। आता मी आर्डिनोला सप्लाय देतो, तुम्ही ते बघू शकता। आर्डिनोचा आणि LCD डिस्प्लेचा बॅकलाईट जो आहे तो ऑन झालेला आहे। आपलं कॅल्क्युलेटर जे आहे आता ते आपण टेस्ट करणार आहोत। तुम्ही ते बघू शकता, हे आपण 4:4 मॅट्रिक्स कीबोर्ड वापरतोय। आता मी इथे टाईप करतोय 1, इथे बघू शकते इकडे सगळी प्लस आणि सगळी चिन्ह आहेत, इकडे इज इक्वल टू आहे आणि इकडे क्लिअरचा ऑप्शन। +1 +2 हे 3 उत्तर आलेलं आहे, याचा अर्थ म्हणजे आपला प्रोजेक्ट जो आहे तो सक्सेसफुल झालेला आहे। तरी आपण आता बाकीचे पण साइन्स ट्राय करून बघूया। मित्रांनो, अशा प्रकारे आपला प्रोजेक्ट जो आहे तो सक्सेसफुल झालेला आहे। तर मित्रांनो, कसा वाटला प्रोजेक्ट? चांगलाच वाटला असेल तर हा प्रोजेक्ट नक्की घरी करून बघा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आले तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता। याचा कोड आणि सर्किट डायग्राम आपल्याला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल। तर हा प्रोजेक्ट नक्की घरी करून बघा। आपल्या युट्यूब चॅनलला त्याचं नाव आहे नमस्ते सायन्स, त्याला सबस्क्राईब करा अशाच काही भारी प्रोजेक्ट साठी आणि नोटिफिकेशन्सला ऑलवर सेट करायला विसरू नका। आणि आपल्या इंस्टाग्रामवरच्या नमस्ते सायन्स या पेजला फॉलो करायला पण विसरू नका। आपण आता भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय।